मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडुजीतील सिद्धिविनायक उत्सवाची रथोत्सवाने सांगता झाली। या दिवशी दुपारी 2 ते रात्री 11 पर्यंत वडुजीतील धान्य बाजार गल्लीतील स्वर्गवासी माधवराव शंकरराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील कुटुंबियांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले। सुमारे 15,000 भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला। या दातृत्वाचं परिसरात कौतुक होत आहे। या महाप्रसादाबद्दल नगरसेवक जयवंत पाटील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख युवराज पाटील, प्रगतिशील शेतकरी अजित पाटील यांचा सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार केला। यावेळी यशवंत बाबा आश्रम अध्यक्ष नंदकुमार गोडसे, सिद्धिविनायकचे विश्वस्त प्रकाशबापू माळी, प्रशांत शेटे, हरिभक्त पारायण विजय शिंदे, माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे, अनिल माळी, सचिन माळी, प्रदीप शेटे, माजी उपनगराध्यक्ष सौ किशोरी पाटील, सौ शोभा माळी, नारायणराव पाटील, प्राध्यापक एस वाय भोसले, हेमंत गोडसे, हनुमंतराव पिसाळ, प्रदीप काळे, प्रदीप पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई पाटील, अश्विनी पाटील, बसवेश्वर येवले, श्री वेद पाटक, श्री काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते। आर एन पवार यांनी सूत्रसंचालन केले। दुपारी 12:30 मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाले। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, शहा पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड, तहसील कार्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, पंचायत समिती, जिल्हा न्यायालय, भाग्योदय नगर, कर्मवीर नगर, हुतात्मा विद्यालय, हुतात्मा स्मारक, मुख्य बाजारपेठ, शेतकरी चौक मार्गे रथयात्रा रात्री उशिरा मंदिरात आली। यावेळी रथावरील देणगीची मोजदाद झाली। चालू वर्षी सुमारे 5 लाखांच्या वर देणगी जमा झाली। देणगी रकमेत परंपरेप्रमाणे याही वर्षी चांगली वाढ झाली आहे। तर चालू वर्षी यात्रेनिमित्त खेळणी, पाळणे, मेवा मिठाई आणि सौंदर्य प्रसाधने, साहित्य विक्रीची दुकाने मोठ्या संख्येने दाखल झाली होती। आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहात। ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत। यानंतर पुढचा सत्कार आणि सन्मान व्हावा। मी वडोदरा नगरीचे धाराटीचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय श्री जयवंत माधवराव पाटील आपल्याच विनंती करतोय। श्रीवसव जयवंत माधवराव पाटील वडोदरा नगरीचे नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, मी राजेंद्रजी मुर्मू, प्रशांत शेटे आपणास विनंती करतोय आणि पारायण सोहळ्याच्या सर्व कष्टींना विनंती करतोय। आपल्या शुभास्ते सन्माननीय श्रीयुत जयवंतजी पाटील आणि त्याच्या सौभाग्यवती वैदी साहेब यांचा यथोचित असा सन्मान द्यावा। संपूर्ण पोषाख धरून हा पारायण मंडळाच्या वतीने सन्मान आणि सत्कार होतोय। आपल्या सर्वांच्या प्रेमाचं आणि आदरभावाचं भक्तीची प्रतीक असणारी ही टोपी, आदर भावाची ही शाल म्हणजे टावेल, संपूर्ण पोशाख आणि वैनी साहेबांना साडी चोळी देऊन पाटील कुटुंबियांच्या या कुटुंबियांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय। हा सत्कार स्वीकारताय वडोदरा नगरीचे धाराळीचे नगरसेवक सन्माननीय श्रीयुत जयवंतजी माधवराव पाटील आणि त्याच्या सुविध्य एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।